गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात सत्यजित तांबेंची जोरदार चर्चा सुरू आहे. निमित्त आहे नाशिक पदवीधरची निवडणूक. त्यातच आता काँग्रेस नेते सत्यजित तांबे लवकरच पक्षाला रामराम ठोकणार असल्याच्या चर्चेला उताल आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्यावर पक्षाकडून निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता असतानाच आता तांबे यांनीच पक्षापासून फारकत घेण्याचे संकेत दिले आहेत. सत्यजित तांबे यांना वडिलांप्रमाणेच निलंबित करण्याचा काँग्रेसचा विचार आहे, मात्र त्यावर पक्षाचा अंतिम निर्णय व्हायचा आहे. अशा परिस्थितीत सत्यजित यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून काँग्रेस पक्षाचा उल्लेख हटविला आहे, त्यामुळे ते स्वतः पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र त्यांनी हा बदल करताना भाजपशी संबंधित कोणतेही संकेत दिलेले नाहीत. तांबे यांनी प्रोफाईलमध्ये बदल करताना वारसाने संधी मिळते परंतु कर्तृत्व हे सिद्ध करावं लागतं हे वाक्य लिहिले असून ते सूचक मानले जात आहे. तांबे यांना राजकीय वारसामुळे संधी मिळाल्याचं बोललं जात होतं. अशा परिस्थितीत घरातील वारसाने आलेली संधी सोडून आपल्या हिमतीवर कर्तृत्व सिद्ध करायला आपण निघालो आहोत असा संदेशच जणू तांबे आपल्या प्रोफाईलवरील वाक्यातून देत असावेत. त्यामुळे आपल्यावरील घराणेशाहीचा शिक्का पुसण्यासाठी तांबे यांनी हे पाऊल उचलले असावे अशी चर्चा देखील सुरू आहे. तांबे घराणे अनेक वर्षांपासून काँग्रेसशी एकनिष्ठ मानले जात होते, मात्र पदवीधर निवडणुकीपासून नाशिकमध्ये राजकीय घडामोडी तीव्र झाल्या आणि तांबे यांनी पक्षाचा आदेश न मानता सत्यजित तांबे यांना अपक्ष उमेदवार म्हणून उभे केले. त्यानंतर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने सुधीर तांबे यांना एबी फॉर्म देऊनही त्यांनी स्वतः अर्ज न करता मुलगा सत्यजित तांबे याची अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने सुधीर तांबे यांना पक्षाने निलंबित केले. त्यामुळे आता सत्यजित तांबे यांच्याही निलंबनाचे संकेत दिल्याने चर्चांना उधाण आलं आहे.